हा साखरपुडा मला मोडायचंय. आपल्या लग्नानंतर तुमची पत्नी म्हणून मी सगळी कर्तव्य पार पाडे, पण मी तुम्हाला माझ्या पतीच्या जागी नाही बघू शकत. पद्मनाभचं लग्न आता श्रावणीशीच होत. पद्मनाभ, ती कार्तिकची अंगठी काढून टाक. अंगठी काढून ठेव पद्मनाभ. गुरुजी, त्याला सुरुवात. दीर्घानागानद्योग्रयश्रेणिविष्णुपदानिजतेनायोप्रमाणेनपुण्याहन्दीर्घमायुरस्तु. पाणी थोडा हात पुढे भरा तुम्ही. शांतिरस्तो, पुष्टिरस्तो, तुष्टिरस्तो, वृद्धिरस्तो, अभिघ्नमस्तु, आयुष्यमस्तु, आरोग्यमस्तु, शुभंकरमास्तु, कर्म समृद्धिरस्तु, शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. अद्रोडा. ॐ तत्वायामि ब्रह्मणा वन्दमानसराजास्ते यजमानो हविर्वेः अहेळमानो वृणेह बोध्योरुषोजमान अयुप्रमोषीः अस्मिन् कलशे वरुणाय नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. अपण हवेत कुंकुबाईकडे. हरिद्रादिकुंकुमौ सकलसौभाग्यद्रव्ये समर्पयामि. नमस्करोमि. नमस्कार करा. वरुणं बाजहस्तञ्ज यादसां पतिमीश्वराम् अपां पतिं वन्दे देवं मकरवाहनं वरुणाय नमः. नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. तुम्ही अंगठी घ्यायची. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः तेन तवाम विबध्नामि. रक्षे माचल माचलो.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः तेन दवामपि बध्नामि रक्षे मा चलो ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ओमावदं स्वं शकुने भद्रमावदतु नियमासेन सुमतिञ्चेकिद्दिनः यदुत्पदन पदस्य कर्करय्यदा बृहद्वदेमपि तदे सुवीराः नमस्कार करा मातृभ्यो नमः पितृभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः दीर्घायुष्यमस्तु मनोरथा सबला सन्तु कार्तिकी घटस्फोट द्यायला निघाली आहे पद्मनाभला काय बाई आहे का कोण आहे स्वतःच्या बहिणीचं स्वतःच्या नवऱ्याशी लग्न लावून देते स्वतःच्या पायावर दगड मारून घेते मूर्ख कुठली आओ तुम्ही इथं बसून रागा करण्यात काही अर्थ आहे का त्याचा काही उपयोग होणार आहे अगं पण तिला कळायला नको का आपलं भलं कशात येते अहो पण कार्तिकी पद्मनाभचं लग्न लावून द्यायला कवाच तयार झाली होती की तिनं जेव्हा पद्मनाभचं भैरवीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं तेव्हा मोठ्या आनंदाने नाचत होतात ते ही पोर एवढा घरासाठी त्याग करते तुमचं काय जात आहे त्याच्यामध्ये माझं काय जातंय माझं काय जातंय मूर्ख कुठली कळत नाही केवढं नुकसान होतंय माझं तुमचं नुकसान ते कोणतं ते तुला नाही कळायचं म्हणजे कसं आहे आपल्या मुलीचं लग्न मोडलं हे सगळं माहिती असून सुद्धा तू डोळे बंद करून घेतलेस अगं तू आई आहेस का कोण आहेस कोण त्या श्रावणीशी लग्न करण्याकरता त्या आत्यान दिलेला मला शब्द बी मोडला आत्याबाई काय तुमच्या मागं लागल्या नव्हत्या भैरवीचं पद्मनाभचं लग्न लावून दे रे बाबा म्हणून त्यासाठी आसावरीला हाताशी धरलं तुम्ही तिला गळ घालायला सांगितली तुम्ही भैरवीचं नाव तुम्हीच सुचवलं ना काय एडीबिडी आहेस का तू मूर्ख आहेस का तू मी काय नाव बी सुचवलं नव्हतं तुम्ही नाही मग कुणी मी म्हणजे मी तुला काय करायच्यात नसत्या गोष्टी मला कळत नाही फुकटची कटकट कामाची ना धामाची नुसतीच घामाची कामालाही पडल्यात घरात चला चला कोण आणि काय आणि कशाला चला लवकर तुमच्या बोटात ही शाणूची अंगठी किती शोभून दिसते नाही अजा अंगठीची जागा जशी शाणूची अंगठीने घेतली तशी माझी जागा शाणू घे कार्तिकी आपला घटस्फोट होणं कायद्याने आपण वेगळं होणार आणि मनाने कधीतरी दूर होऊ शकणार कार्तिकी अगं मी तुला नाही विसरू शकत अगं तुला काहीच वाटत नाहीये काहीतरी बोल की काय बोलू मी इतकंच सांगू शकते की आपण शरीराने कितीही दूर गेलो तरी मनाने कायम जवळ असू मला तुमच्याकडे काही मागायचं आहे द्याल मला तू मागशील ते द्यायला तयार आहे मी माझ्या श्रावणीची काळजी घ्या माझी लहान बहीण आहे ती लहान वयात खूप काही भोगावं लागलंय तिला तिची इतकी काळजी घ्या तिच्यावर इतकं प्रेम करा
ती मागचं सगळं विसरून गेली पाहिजे. कार्तिकी अगं, आजपर्यंत तू स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाहीयेस. कधीतरी माग. मागायला कशाला पाहिजे, न मागताच तुम्ही इतकं भरभरून दिलंय मला. तुम्ही मला जे दिलंय ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त माझ्या श्राणूला दे. वेट लागले कार्तिकीला. मी कधी एक्सपेक्टच केलं नव्हते. लग्न मोडायला तयार झालीय. घटस्फोट देते पद्मनाभला. हे लग्न म्हणजे सिक्युरिटी होती तिची. सिक्युरिटी कोण आहे तिच्या मागे? हा बाबा कुठेतरी गायब झालाय आणि आई पोचली ढगात. कोण आहे तिला वाली? हा कोण आहे? असं वाटलं होतं. मूर्खपणा आहे, मूर्खपणा, मूर्खपणाचा कहर आहे. याला चांगुलपणा असं म्हणतात. आणि या अशा चांगल्या मुलीला तुम्हाला त्रास द्यायला लागतो. याहूनही तिच्या बरोबर वाईट घडेल. या कलियुगामध्ये सत्ययुगीन वागून चालत नाही. कुठल्या जमान्यात वावरते ती? हा, तिच्या मानगुटीवर हे जे चांगुलपणाचं भूत बसले ना, ते काढायला हवं. म्हणजे काय? म्हणजे तिने तुझ्या सोयीनुसार वागायला हवं, हेच ना? तुला असं वाटलेलं की ती पद्मनाभ भाऊजींना घटस्फोट देईल आणि त्यावरती तुझा सगळा प्लॅन डिपेंड होता, म्हणून तू तिच्या नावाने खडे फोडतोयस. Yes. माझा सगळा प्लॅन यावरच डिपेंड होता आणि हे वागणं मूर्खपणाच आहे. माणसाने स्वतःचा विचार करायचा असतो, दुसऱ्याचा नाही. तिच्यासाठी दुसरी मुलगी असती ना, आणि हे प्रकरण इथवर येते म्हटल्यावर हा त्याग आवरता घेतला असता. पण नाही, हे प्रकरण तिच्याच अंगाशी आहे. तिच्या अंगाशी नाही, तुझ्या अंगाशी येणार आहे असं म्हणणं. कारण तुला फक्त ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. सबरी, काय बोलतेस? मला प्रॉपर. आणि हे तुझं आणि माझं केव्हापासून निर्माण झालं? हा, जे काय ते आहे ते आपल्या दोघांचं आहे ना. हा, हो ना. अगं, मी जे करतोय ना ते आपल्या मुलीसाठी करतोय. कॉपरेट. तुझ्यासाठी मी काय नाही केलं रे. आणि प्रॉपर्टी मे पर्यंत तुला हे असंच करावं लागणार आहे. यू डोंट हॅव एनी चॉईस. असं बरी कार्तिकी इथे असेपर्यंत आपण खूप काही करू शकतो. तिचा वापर अजून संपलेला नाही. अरे, प्रत्येक माणसाचा फक्त फायद्यासाठी वापर करू नकोस. आणि तुझी माणूस की मरत चालली. आसावरी, ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मोजावी लागलेली किंमत आहे. जाऊ दे ना. तू बऱ्या वाईटाचा विचार सोडत आहे. अंडरस्टँड? गुड फॉर यू. कांदा पण ना रडवतोय मला. तुझ्या डोळ्यात का पाणी आहे त्याचं कारण मला माहिती नाही. असं वाटतं का ग तुला?
शाणू अग तुझी अंगठी दाखव ना, मला ना नीट पाहताच नाही आली ग. हे काय करतेस? अशी काढायची नसते अंगठी, चांगलं नसतं ते. ताई मी अंगठी काढते कारण मला हे लग्न नाही करायचं. अग पण का? तुझी आणि जिजूंची जोडी राम सीतेची आहे का? तुम्हाला वेगळं करण्याचं धाडस माझ्यामध्ये नाहीये. तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे मला माहिती नाही का? त्यात मी मध्ये येणं नाही. कृष्णू प्रेमाला त्यागाची जोड असली तरच खरं प्रेम असतं ना ग. आणि जिथे सीतेला अग्निदिव्य चुकलं नाही तिथे माझी काय गोष्ट? आणि तू आमच्या मध्ये नाही येते, उलट तुम्हाला मदत करते माझ्या घरच्यांचं भलं करण्यासाठी. हो नाही ते माझ्यासाठी हे सगळं काही करावं मला हे अजिबात पटत नाहीये ग. नाही श्रणू अग, यांना तर दुसरं लग्न करावंच लागणार आहे. तू नाही म्हणालीस तर दुसरीशी होईल. आणि तुझ्या ताईची जागा दुसरी कोणी मुलगी घेत असताना तू बघू शकणारच का? तू माझी बहीण आहे, हे लग्न तू केलंस तू माझ्या जवळ राहशील आणि आपण दोघीच एकमेकांना समजून घेऊ शकतो ना. तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी म्हणून म्हणते मी. मला एका गोष्टीचं खरं खरं उत्तर देशील तुला खरंच वाटत का ग? तू पद्मनाभशिवाय राहू शकतेस. कदाचित नाही पण राहावं लागेल. राहावं तर लागेलच. शाळू अग पण माझी काही तक्रार नाहीये ग खरंच. आणि आता इथून पुढे असं काहीच बोलायचं नाहीये. नाही बोलणार ना? आई काय म्हणते? अरे लक्ष्मी नारायणचा जोडा आहे तुमचा. त्याला असा घटस्फोटाचा डाग नवपरे लावू देऊस. काय होणार आहे हा घटस्फोटाने? काय होणार आहे दादा? अरे तू माझ्या वहिनीवर अत्याचार करतोयस. प्लीज प्लीज या सगळ्याचा पुनर्विचार कर. Thank you.